नागपूर येथील हिवाळी अधिवेशन काळात विधान भवनासमोर सुरू असलेल्या राज्यभरातील अपंग शाळा व कर्मशाळांच्या आंदोलनादरम्यान आज भीक मागून अनोखे आंदोलन करण्यात आले. शिक्षक आमदार नागो गणार यांनी या आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शविला. राज्यभरातील अपंग शाळा व कर्मशाळांच्या कर्मचाऱ्यांच्या पदमान्यतेचा प्रश्न शासनस्तरावरून अद्यापही सुटलेला नाही, त्यामुळे दिव्यांग शाळा कृती समितीने याबाबत सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केला होता, मात्र आश्वासनापलीकडे काहीच मिळालेले नाही. त्यामुळे या समितीच्या नेतृत्वात राज्यभरातील 123 शाळांच्या कर्मचाऱ्यांनी नागपुरात दिवाळी अधिवेशन काळात आंदोलन छेडले आहे. गणेश शिंगाडेसह ब्युरो रिपोर्ट, जय विदर्भ न्यूज, नागपूर.